नमस्कार, मी मनोज पोत्रादी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडामोडी. कोरोना विषाणूचा महाराष्ट्रातील वाढता प्रादुर्भाव, वाढती रुग्णसंख्या व लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात राज्य शासनाला आलेले अपयश लक्षात घेता निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज भाजपातर्फे राज्यभर महाराष्ट्र बचाव आंदोलन घेण्यात आले. चंद्रपूर महानगरात माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आणि माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व नगरसेवक सुभाष कासनगोट्टीवार यांच्या उपस्थितीत तुकुम येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या निषेधाचे फलक हाती घेऊन तोंडाला काळे मास्क व काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी नगरसेवक सुभाष कासनगोट्टीवार, भाजपा नेते मनोज सिंघवी, भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अमीन शेख हे उपस्थित होते. प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्राच्या सरकारला या भीषण संकटात वेगाने कृती करण्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्याच्या दृष्टीने हे एक अनोखं आंदोलन आहे. माझं अंगण हेच रणांगण, याचा अर्थ काही सत्ताधारी पक्षाला अस्थिर करण्यासाठी, राजकारण करण्यासाठी हे आंदोलन नाही, पण ज्या या संकटात ज्या मूळ मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये सरकारचं लक्ष वेधावं आणि सरकारने वेगाने कृती करावी यासाठी हे आंदोलन आहे. आत्ता कोणतीही निवडणूक नाही, निवडणूक 2024 आहे. हे आंदोलन यामागे कोणताही स्वार्थ नाही, या आंदोलनाचा एकच हेतू आहे. आपण एकीकडे कोरोना संकटात आपल्या प्राणाची बाजी लावून लढणारे ज्यांना आपण कोरोना योद्धा म्हणतो आहे, 23 मार्चला आपण पहिली मागणी केली की महाराष्ट्रामध्ये परिचारिका असतील, डॉक्टर असतील, पोलीस कर्मचारी असतील, जे जे म्हणून मग आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, या साऱ्या संकटात स्वतःच्या परिवाराची चिंता न करता या संकटात योद्धा म्हणून काम करताय, त्यांना 50 लाख रुपयाचा विमा द्यावा. वित्त विभागाची स्वतःची विमा कंपनी आहे. इतक्या दिवसामध्ये एक निर्णय आपल्याला घेता येत नाही. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,000 रुपये टाकावे. ग्रामीण भाग आज 28,000 ग्रामपंचायती आहे, साधारणतः 44,000 गावं आहे. या गावाचा जो अर्थव्यवस्थेचा कणा आहे, 12 बगुतेदार, त्या 12 बगुतेदारच्या संदर्भात पॅकेज घोषित होत नाही. ॲटोरिक्षा चालक आहे, टॅक्सी चालक आहे, एकीकडे आम्ही महाराष्ट्र धर्माचं पालन करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो, पण महाराष्ट्र धर्म म्हणजे शोषित, वंचित, अडचणीत, संकटात असणाऱ्यांना मदत करणं हा महाराष्ट्राचा धर्म आहे. वारंवार आम्ही ईमेलच्या माध्यमातून सरकारला अनेक निवेदन पाठवतो, पण आमच्यासाठी निश्चितपणे ही दुःखाची गोष्ट आहे की एकाही पत्राचं उत्तर येत नाही, एकाही ईमेलचं उत्तर येत नाही. आम्ही एकीकडे प्रशासनावर 18 लाख कर्मचारी असं सांगतो, 1,44,000 कोटी रुपये हे आपण खर्च करतो, आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही एखादं निवेदन दिलं, समस्या सांगितली, मग कापूस खरेदीच्या संदर्भात वारंवार सांगतोय, शेतकऱ्याच्या घरामध्ये कापूस आहे, 31 मे नंतर जर तो कापूस 31 मेच्या अगोदर खरेदी केला नाही तर त्या कापसामध्ये उगावा येईल, पण सरकार उत्तर द्यायला तयार नाही. शेवटी एकमेकाशी संवाद करून राजकारण नव्हे तर एकमेकाशी संवाद करून महाराष्ट्र वाचला पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजे, या दृष्टीने हे एक लक्ष वेधणारं आंदोलन आहे. यामध्ये कुठेही राजकारण नाही, कोणतीही सत्ता यातून अस्थि होत नाही, आणि म्हणून याला राजकारण आहे असं हिनवण्यापेक्षा समाजकारण करत सरकारने जनतेला न्याय द्यावा. आज 22 मे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाकडून निषेध दिवस आपण करीत आहोत. उद्धवा अजब तुझे सरकार, हे सरकार या कोरोनाच्या महामारीमध्ये संपूर्णतः अपयशी पडले आहे. केरळ, कर्नाटक आणि विविध राज्यांचा समजा विचार केला तर महाराष्ट्र कोरोनामध्ये खूप मागे पडला आहे. कोरोना महामारी महाराष्ट्रामध्ये 40,000 कोरोनाचे पेशंट झालेले आहे,
आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारला काय करावं काही समजत नाही. कित्येक नागरिक असे आहे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, त्यांना धान्य मिळत नाही. कित्येक ॲटोवाले आहे, 2 महिन्यापासून ॲटो बंद होते, त्यांना काही अनुदान मिळत नाही. कित्येक काम करणारे मजूर आहे, त्यांना काही देत नाही. बांधकाम कामगारांना 5,000 रुपये देण्याचा ठराव करा म्हटलं आम्ही. बांधकाम जे बांधकाम कामगारांचे कार्ड जीवित आहे अशांना पैसे देण्याचा निर्णय केला. समजा जे बांधकाम कामगार आहे त्यांनी कार्ड रिन्युअल नाही केलं, त्यांना अनुदान दिलं नाही. अनुदान देताना रिन्युअल किंवा मुदतवाढ हा विषय नसायला पाहिजे. एखादी लाभाची योजना असेल तर गोष्ट अलग आहे. हे 2,000 जे बांधकाम कामगारांना जे देत आहे ही लाभाची योजना नाही. उद्धवा अजब तुझे सरकार अशी जनता म्हणत आहे. याचं कारण आहे की गरिबांचं मरणं होत आहे, बेरोजगारांचं मरणं होत आहे आणि असंख्य नागरिक या कोरोनाच्या महामारीमध्ये हाल अपेष्टा सहन करतात. अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.